हाय, नमस्कार सगळ्या भाऊ बहिणींना. झालं का जेवण सगळ्यांचं? मी तर काय करती, जेवण झालंय आणि बसली आता झाडाखाली. माती खाती माती. तर आता एवढीच खाणार आहे भाऊ बहिणींनो, माती परत नाही खाणार मी. दवाखान्यातच जाणार आहे. ती गेलती बरं का मी महागच दवाखान्यात. मला डॉक्टरने सांगितलं होतं की म्हणजे रक्त हिमोग्लोबिन परत कॅल्शियम कमी असल्यामुळं मातीवर मन होतं, तरी मी गिळत नाही, सगळून थुकून देते. गिळत नाही माती, पहिली लय गिळायची, आता नाही गिळत. पण ही माती लय लांबून मी मागावली होती बरं का. तुम्हाला सांगते, अहमदाबादवरून ऑर्डर केली होती. नका ही असली आहे, फापडा म्हणतात ह्याला, फापडाच म्हणते, बटर ग्रे या मातीचं नाव आहे. आमच्या साईडला काही मिळतच नाही असली माती. खायला एकदम टेस्टी लागते. तर आता तुम्हाला सांगते, पिंकी आली होती इथं, पिंकी. तर आता तिला गेलेला आहे तर दिवस, मला तर काही दिवस फिवस गेलेलं नाही तर. पण आता माझा प्रॉब्लेम हे असा आहे, तुम्हाला सांगितलंय मी, माती खायचा. आणि ती मी किती प्रयत्न केला ना तरी ही होत नाही. आता माग मी रक्तवाढीच्या गोळ्या चालू केल्या ना, म्हणजे रक्तवाढीच्या डॉक्टरने मला गोळ्या दिल्या ना, त्यावेळेस ती मला डॉक्टरनी रक्तवाढीच्या गोळ्या दिल्यावर मग माझी माती होणं इच्छा ही झाली होती, बंद झाली होती. म्हणजे मी माती खात नव्हती, परत चालू झाले. आता बघा, मला मातीची शिसारी लागल्यावर खाते मी माती. तर आता माझ्या मातीची चोरी केली पिंकीनी. आता तिला गेल्या दिवस मान्य आहे, पण मी तिकडं माहेरला गेले तेव्हा तिथून आणली होती 5 किलो 3-4 किलो माती. पण तिनं ती नाही खाल्ली. ही माती टेस्टी लागते म्हणून ह्याच्या माग हात धुवून लागली. आता त्या दिवशी अनबर खाल्ली ती खाल्ली नाही होऊन म्हणते, नाही मी नाही खाल्ली. त्या दिवशी मी तिचं गोदाड्या उचलत होती तेव्हा तिच्या हातरुणात मला एवढाच मोठा खडा गावला मातीचा. तर म्हणते मायरून घेतली होती, मी नाही घेतली, मायरून घेतली त्या दिवशी. आणि तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो, किती माती आणली होती. जर त्यातलं सगळं मोठं मोठं खडं आहे ना, ह्या पिंकीनं काढून घेतलं आणि बारकोलं बारकोलं ठेवल्यात. हका वय एवढालं ह्या का, त्यातलंच म्या हुडकून आणल्यात हका मोठं आहे का. 2 आणल्यात या सगळ्यात बसली इथं. मग का पिंकीने असं करायचं? मी तिला काय म्हणलं होतं, हे काय माती इथं भेटत नाही पिंके, तुला खायची तर खा. पण घेऊन गेली का काय तीच कळ नाही. कमी झाली राव माझी माती, हा सगळं मोठं मोठं खडं त्यातलं. मग घेऊनच गेली असेल पिंकी असं मला अंदाज आहे. आता खाऊ द्या, शिसारी लागली मान्य आहे, गरोदर आहे, त्याच्यामुळं होत असेल. मग पण खोट बोलू नाही, लेकराव पण तसाच असर होईल का नाही खोट बोलल्या. येत नाही लवकर, ऑर्डर केली तरी तुम्हाला सांगते 8-8, 10-10 दिवस लागतंय तिला यायला, लवकर येत नाही. मग मी व्हिडिओ दावला होता ना तुम्हाला, माती आलेली ऑनलाईन कंप्लीट, 10-15 दिवस लागले होते तिला यायला.
पिंकीचा माळ राग आडाया. गिळत नाही मी, थुकून टाकते, चाव वाटते मला. चाव वाढले भारी वाटत माटी. मी खाताना बघितलं की आमच्या इथल्या बाया पण यायला होते. आम्हाला दे, आम्हाला दे, आम्हाला दे माते. मला नाही देऊ वाटत भाऊ बहिणीनं. लय लांब ना बोलावं लागते ना, येत नाही लवकर त्याच्यामुळं. मी म्हणत असते भाकर खा, पण माझी माती मागू नका कोणी. तरी त्या घेतल्याशिवाय काय राहत नाही त्या. मग असं आहे. चावाय लय भारी वाटते चावाय. आता ह्या जेव म्हणा कितीतरी भाऊ बहीण नावं ठेवतील बरं का माते खाते म्हणून, पण काय ह्या जगात मी एकटीच नाही खात भाऊ बहिणीनो. मी गिळत बी नाही. माझं असं म्हणणं नाही की मी खाते म्हणून पुढच्या माणसाने बी खावं. कुणी सुद्धा खाऊ नका. आता हे कसं आहे माहिती का, दवाखान्यात गेल्याशिवाय माझी बी खोड मोडायची नाही. ज्यावेळेस दवाखान्यात जाईन त्यावेळेस मी पण आहे ना बंद करणार आहे माती. गोळ्या औषधं घेऊन, इंजेक्शन घेऊन. मध्ये मध्ये बंद केलं तर मी बंद झालं होतं, परत तुम्हाला सांगते सवय लागली खायची. पण माती चांगली नाही शरीराला. मला लय बहीण मी समजून सांगते त्या बरं का. मग माझी काळजी असल्याशिवाय नाही समजून सांगते त्याला. पण मी बघा थुकून टाकत असते. आता खाऊ वाटते होत आहे म्हण त्याच्यामुळं खाते. आता असं बी नाही की गरोदर आहे नाही, माती खाल्ल्यावर लेकराचा कान फुटल. पण ती ही झालंय ना, मन होतं ह्याच्यावर खायला. गरोदरपणात जी खाऊ वाटेल ते खावं लागतं, नाही तर लेकराचा कान फुटतो असे म्हणतात माणसं. गरोदरपणात पण खाल्ले मेले माती. पण पिंकीनं असं का केलं, माझं सगळं मोठं 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 खडं काढून घेतले तया. आणि त्या दिवशी मी तिच्या हातरुणात गावली मला माती एवढा मोठा खडा. तर म्हणलं बाय माती गय माझी इकडं कुणी आणली. तर मी म्हणलं ही माझी माती कुणी गय इकडं आणली. तर गप चिडाचूप एक नाही दोन नाही गप पडली. आणि आता मी बघती, आता मी दोन चार दिवस काय खाल्ली नाही तुमच्या दाजींमुळं माझी लय पळापळी चालली होती. त्याच्यामुळं मी गठुडं बघितलंच नाही. माझं गठुडं मातीचं वरच होतं ना, त्यातलं सगळं मोठं 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 खडं सगळं गायब मातीचं. आणि ती पिंकीनं चोरल्या तया. दुसरी आणलेली होती ना मी वरकुट्याला गेलती तवा, ती तशीच आहे माती. तिला कुणी खाय ना बी.
ती बी काळी आहे तसली नकुमत, आणि ही आहे ना चपटी आहे. ह्यात बी फरक आहे तर, पण आपल्या इथं आहे ना भेटत नाही अशी ही. आणि माझ्या माहेरात तर एक ना एक टोटल बाया ती माती खाती टोटल बारकाली लेकर सुद्धा मरणाची माती खाते ती. त्या दुकानदाराची तर आखी इकरी त्या मातीचीच होती. मी पहिली बिताड उकरून खायची, असली नव्हती मला माहिती माती. विकत भेटली म्हणून नक्की माहिती मला. मी चुली उकरायची, बिताड उकरायची पहिली. दुसरी तिसरी होती तेव्हापासून. त्याच्यावर बंद जाते परत माझी, आणि परत आता का असली सवय लागली. एवढी संपावती आणि दवाखान्यात जाते, डॉक्टरला सांगते औषधं द्या म्हणून. माती खाऊ वाटते या दोन किलो मागली होती मी. दोन किलो माती मी तेव्हा तुम्हाला व्हिडिओ काढला होता बघा माग मी, तेव्हा मागवली होती मी पुरवून पुरवून थोडी थोडी नक 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 जसं देण होईल तसं आपली खाती उली उली उली. पण एकदा तोंड चालू झालं ना असं वाटतं कितीतरी खावी कितीतरी खावी खावीच खावी कितीतरी खावी बंदच नाही करावी असं खावंच वाटतं. पण तुम्हाला सांगते मी पुरवून पुरवून खाती या उली 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 करून. पिंकी म्हणते लय भारी लागती या म्हणलं असं वय. त्या दिवशी तिने मागितलं तर मी तिला दोन दिलं होतं मोठालं खडं. आधी बारकं दिलं तर म्हणले काय चिंगटवाने देताय, मग मोठं दिलं मग आता जाताना तिने काढून नेले असेल मोठं मोठं खडं माझं. तसं दिसतंय भाऊ बहिणीनं म्हणूनच कमी झाली या. आता बघा मी दोनच आणलं होतं बारकूल, तेवढंच आपलं नाही म्हणून सगळायचं. पिंकीनं असं करावं का मला एवढं कळतंय. मला इतरायचं ना तिने की पूनमताई घेऊ का मी नेऊ का मी. घेऊन गेली काढून त्यातलं खड, आणि एवढंच मोठालं काढून बी ठेवलं होतं खायला हित बी. मग अशी आहे पिंकी, बडबड करायला होती मग मला. जाऊ दे आता भाऊ बहिणीनं, आता काय नाही तिला बोलत. उगं काय म्हणतात का नाही लेकराचा कान फुटल म्हणून काय बोलत नाही. जर तिने अशी घेतली असते ना मग सांगितली असते तिला कसं काय येते. हात धुवून माग लागली असते तिच्या. आणू न दे म्हणलं असतं मला माते. भाकर खा म्हणलं असतं पण माते मागू नको. आणि मी तशीच म्हणत होती तिला दोन भाकरी खाई एक खायचे तिथं, पण माती मागू नको. दुसरं काय बी माग पण माती मागू नको. तिनं कल्टी आणली नेली तिनं काढून माझं मोठं 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 एवढालं खडं. चांगलं मोठालं होतं ना ते, त्याच्यात मोठालं बी येतात ना असं चपट खायला लय टेस्टी लागते. तर पण चांगलं नाही माती खाणं. मीच खाते तुम्हाला सांगते पेन्शेल्या, पेन्शेल्या सुद्धा खायचे. आणि आता हिथं पेन्शेल्या पेन्शेल्या काय नाही खात, हिथं दुकानात जवळ नाही तर काय पेन्शेल्या खात.
नाही तर त्या पेन्शिलचा एक एक पुडा बसल्या जागे बसवायचे, बंदच नाही, तोंडच बंद नाही, भाकरी खात नव्हती पण पेन्सिल्या माती असली सवय घाण लागली बघा. पेन्सिल्या माती मिसरी मिसरीने तर हो का होट कस झाल्यात हो का, पांढर पडलं दिवसभर तोंडात ना मिसरी बाहेर नव्हती, सारखं त्या मिसरीच्या घांगीत काम घरातलं. आता एक सोशल मीडियापासून तुम्हाला सांगते कमी आहे रेंज मध्ये, नाही तर सारखी तोंडात मिसरी राहायची. काम घरातलं ती मिसरीच्या ह्याच्यात नादात करायचं पण चांगलं नाही शरीराला, हानिकारक आहे बरोबर का नाही. तरी पण आता कसं आहे जाऊन द्या, जे नशिबात होईल ती, मी नाही विचार करत जेवण जगण्याचा. जी नशिबात कुठवर जगायचं लिहिलं असेल तेवढ तिथपर्यंत जाऊ, शेवट काचत बसलं तरी आल्यावर कोण टाळणार नाही बरोबर का नाही. पण ही पैसे घालवायची लक्ष नाही ते कुठं काय बी कुठं ना व्हायचं, आणि आपल्याला बघणार कोण आहे नाही. चला मग भाऊ बहिणीनो असू द्या. पिंकीला ओळखल की पूनमताया न ओळखलंय पूनमताईने म्हणून, तशी तर हिथं घेऊन नाही म्हणत होती, आता होय म्हणणार आहे का ती. हिथं तिने एवढं खड घेऊन म्हणले नाही मी नाही घेतलं, मायरूनही काढलं होतं बघा मग.